आणि आता नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या विधानावरून आता पुन्हा एक नवा वाद या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळतं. आणि नाशिकमध्ये याचा परिणाम जाणवू लागलेला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले. काल आपण पाहिलेलं आहे की शिवसेना मुख्यमंत्री जो आहे राज्याचा तो भाजपचाच होणार या विधानावरून सध्या आता शिवसेना भाजपत कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळते. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, दोघांमधला वाद आता कुठेतरी वाढलेला आहे, काय तपशील आपल्याकडे? भाजपचा प्रदेश पदाधिकारी जो आहे सरोज पांडे यांनी काल नाशिकमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असा दावा केला होता. आणि सरोज पांडे यांच्या या दाव्यानंतर नाशिकमधील शिवसैनिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहे. त्यांनी आज सकाळी भारतीय जनता पार्टीचं जे वसस्मृती कार्यालय आहे नाशिकचं त्याच्या बाहेर फलक लावून भाजपला आव्हान दिलेलं आहे की शिवसेना भाजपा युतीचाच अर्थात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशा आशयाचं हे फलक लावण्यात आलेलं आहे. मात्र हे फलक लावल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये हे फलक जे आहे ते भाजप कार्यालयावरून हटवलेलं आहे. मात्र शहराच्या इतरही भागात अशा स्वरूपाचे शिवसैनिकांनी होर्डिंग लावलेले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी हे होर्डिंग लावलेलं आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीकडनं यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु आता शिवसेना आणि भाजपमधील जो वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे आणि नाशिकमधले शिवसैनिक आणि भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आता आमने सामने येण्याची शक्यताही या होर्डिंग प्रकरणावरून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी लक्ष्मण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री कुणाचा, भाजपचा की सेनेचा, याच्या चर्चेला आता चांगलाच उधाण आलेलं बघायला मिळतंय. पण आमचं ठरलंय असं सांगत दोन्ही पक्षांकडून वेळ मारून नेली जाते, त्यामुळे नेमकं ठरलंय तरी काय याची उत्सुकता आता वाढली आहे. विधानसभेतल्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा निर्धार कवितेतून व्यक्त केला. पण लोकसभेच्या आधीच विधानसभेसाठी युतीची गाठ मारलेल्या सेना भाजपच्या मैत्रीत मुख्यमंत्री पदाची खुर्ची आडवी येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भाषा सध्या गोंधळात भर टाकणारी आहे. हम गठबंधन में ही लड़ेंगे चुनाव, ये भी तय है, इसलिए उसे अन्यथा नहीं लेना चाहिए, लेकिन मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी का बनेगा ये तय है. आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या सेना भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय हा प्रश्न कळीचा बनलाय. एकीकडे भाजपच्या प्रभारी मुख्यमंत्री आमचाच असा दावा करत असल्या तरी वाघाला हाताळण्याचं खास कौशल्य असलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी मात्र बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केलाय. महायुतीचा मुख्यमंत्री फॉर्म्युला सांगितलंच ना, महायुतीचा मुख्यमंत्री किती जागा आणि जागेमध्ये शिवसेना भाजप मित्र पक्षांना जागा दिली गेल्यानंतर समान वाटप अतिशय स्पष्ट भूमिका आहे. 135 त्या तर एकत्रित चर्चा करून टेबलवर ठरवू. मुख्यमंत्री पदाबाबतच्या वादातूनच याआधी रावसाहेब दानवेंवर सामनातून शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं. आता सेनेनं या वादावर थेट बोलणं टाळलंय. भाजपचे अध्यक्ष अमित शहादेव व आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यामध्ये ठरलंय, त्यामुळे मला वाटत नाही या दोघांच्या व्यतिरिक्त अजून कोणी याबद्दल वक्तव्य करण्याची गरज. मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरणार की सेनेला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार, सेना आणि भाजपचं नेमकं काय ठरलंय हे एकदा महाराष्ट्राला कळून जाऊ दे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.